नमस्कार, मी अरुण मुलानी, के एम एस न्यूज चॅनलच्या के एम एस संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी उच्च शिक्षित असून देखील आपला नोकरी सोडून आपला एक स्वतःचा वेगळा असा व्यवसाय सुरुवात केली आहे, व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे शेती फार्म या कन्सेप्टवर आधारित हा उद्योग व्यवसाय आहे. हॉटेल सांज सावली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण की ती त्यांच्या चवीसाठी प्रसिद्ध गावरान चिकन हे या हॉटेलची खासियत आहे. आणि आता नुकतंच त्यांनी कराडच्या एस टी स्टँडसमोर हॉटेल सांज सावलीच्या कराड शहरातच नाही तर किंबहुना सातारा जिल्ह्यातील पहिलं पार्सल सेवा सुरू केलेली आहे. तर आज आपण संवाद साधणार आहोत हॉटेल सांज सावलीच्या सौ सारिका पाटील मॅडम यांच्याशी. मॅडम, आपल्या के एम एस संवादामध्ये खूप खूप स्वागत. आता नुकतीच तुम्ही हॉटेल सांज सावलीचं गावरान फार्म तर आहेच, पण आता तुम्ही पार्सल सेवा सुरू केली. हॉटेल सांज सावली हा नेमका कन्सेप्ट काय आहे? सांज सावली ही जी फर्म आहे ही ॲक्च्युली शेतीशी रिलेटेड असणारी फर्म आहे, ज्याच्यामध्ये शेतीचे बऱ्यापैकी सगळे प्रोजेक्ट, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर गावरान कोंबडी पालन आहे, शेळी पालन आहे, शेततळ्यातील मत्स्यपालन आहे, अझोला कल्चर आहे, हायड्रोपोनिक आहे, तर असं शेतीशी रिलेटेड जे काही प्रोजेक्ट असतात आपले ते सगळे प्रोजेक्ट आपण तिथं एकत्रितरित्या उभे केलेले आहेत. आणि या सगळ्याला धरून आपण एक पर्यटन तिथं उभारलेलं आहे, ज्याच्यामध्ये मग पार्टी लॉन असेल, मल्टीपर्पज हॉल, मचान, झुलता पूल वगैरे असं कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये राबवलेलं आहे. आणि आत्ताच आपण म्हणजे गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये आपण एक छोटंसं हॉटेलही सुरू केलेलं आहे. या सगळ्याला एकत्र करून सांज सावली तयार झालेलं आहे. मॅडम, आत्ताच आपण कराड शहरामध्ये समोर हॉटेल सांसावलीचं पार्सल जे मांसाहारी पार्सल सेवा सुरू केली. मला वाटतं कराड शहरात प्रथमच मांसाहारीचं पार्सल सेवा सुरू झाली, शाकाहारीचं पार्सल सेवा आहेत पण मांसाहारीची तुम्ही सुरू केलं, याची नेमकी कन्सेप्ट काय आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? शेतीमध्ये आपण शेतकरी ते ग्राहक थेट विक्री हा कन्सेप्ट आपण बऱ्यापैकी ऐकलेला आहे की ज्याच्यामध्ये आत्ता नुकतंच आपण बघितलं कलिंगड असतील, द्राक्ष असतील, तर शेतकरी हा स्वतःच्या शेतात पिकलेला जो माल आहे तो डायरेक्ट एंड युजरला, म्हणजे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असा कन्सेप्टनी तो राबवत असतो. तर जर हा माल असा शेतकरी ते ग्राहक थेट असा विकला जाऊ शकतो तर आमच्या फार्मवरती तयार होणाऱ्या ज्या देशी कोंबड्या आहेत आमच्या, तर हा पण माल आपण शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेने प्रेरित होऊन आम्ही ही मांसाहारी पार्सल सेवा सुरू केलेली आहे. ज्या आपल्या फार्मवरती तयार होणाऱ्या कोंबड्या आहेत किंवा कोंबड्या आहेत तर हे प्रोसेस करून आपण डायरेक्ट एंड युजरला, म्हणजे डायरेक्ट कस्टमरला आपण ते प्रोव्हाइड करावं ह्या भावनेनं प्रेरित होऊन आम्ही ही पार्सल सेवा सुरू केलेली आहे. त्यामध्ये लाव्ही बेटर पण आहे, मटण आहे, तर काय काय नेमकं आपण पार्सलमध्ये पुरवतो लोकांना? आपल्या पार्सल सेवेमध्ये आपण आपल्या फार्मवरचं गावरान चिकन, कडकनाथ चिकन, त्यानंतर लाव्ही बटर पक्षी आणि याच्या जोडीला आपण मटण असं अशी पार्सल सेवा देतो. सोबत सप्लिमेंटरी मग चपाती भाकरी आणि इंद्रायणी राईस जो आमची स्पेशालिटी आहे आजरा इंद्रायणी हा सुद्धा आपण त्याच्यासोबत ठेवलेला आहे. ग्राहकांना समजा पार्सल पाहिजे असेल तर त्यांना ते कसं प्रोव्हाइड करतो मी, किलोमध्ये, अर्धा किलोमध्ये? हो, किलोमध्ये, कारण बऱ्यापैकी ज्या पार्सल सेवा तुम्ही बघितल्या असतील आतापर्यंत तर त्या डिशवर सर्व केल्या जातात. तर जेव्हा तुम्ही डिशवर घेता तर तेव्हा ते लिमिटेड येतं किंवा म्हणजे घरच्यांसाठी तुम्हाला ते सफिशियंट होत नाही, किंवा बऱ्याचदा असं होतं की एक डिश पुरत नाही, दोन डिश जास्ती होतात वगैरे असा प्रकार होऊ शकतो. नॉनव्हेजमध्ये आम्ही हे सुरू करताना आम्ही हे डिशवर नाही केलेलं, कारण एकतर पोटभर नॉनव्हेज खायचं म्हटलं तर डिशवर ते खूप महाग पडतं आपल्याला. आणि म्हणून आम्ही सुरुवातीला हा कन्सेप्ट, म्हणजे आय थिंक ही पहिलीच संकल्पना असावी की आम्ही हे किलोवर प्रोव्हाइड करतोय, पाव किलोपासून मग आपण ते पॅकेज केलेले आहेत, पाव किलो, अर्धा किलो, पाऊन किलो, एक किलो असे, सो दॅट ते गिरायकाला जास्त स्वस्त पडतं. आता या पार्सल सेवेमध्ये आपण एक किलो आपण सांगितलं किलो प्रमाण आपण प्रोव्हाइड करतो, त्यामध्ये रस्सा वेगळा येतो का त्यामध्येच समाविष्ट आहे? नाही, रस्सा आणि सुक्कं, म्हणजे त्या रेटच आपण तसे डिझाईन, हा पॅकेजच तसं केलेलं आहे की रस्सा आणि सुक्कं असं असा रोट रेट काढलेला आहे. आणि फक्त चपाती वगैरे भाकरी असेल तर एक्स्ट्रा लागतो.
आता सांज सावली आम्ही ऐकून आहोत बरोबर. आता सांज सावली म्हणजे एक सर्वत्र आता कडामध्ये माहितीच झालं तर म्हणजे त्याचं चविसट आणि चुलीवरील मटन म्हणजे असं चिकन वगैरे खास आपली खासियत आहे. तर या चवीबद्दल काय सांगाल, त्याचं मसाल्याबद्दल काय सांगाल? चवी नॉनव्हेजमध्ये जेव्हा तुम्ही चवीवर विषय येतो तेव्हा नॉनव्हेजमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे माझ्या ज्ञानाच्या ह्याच्याप्रमाणे की चव जी असते तुमची ही फ्रेशनेसवर जास्त अवलंबून असते. म्हणजे तुम्ही चिकन घ्या, मटन घ्या, मासे घ्या, जितकं फ्रेश तुम्ही ते बनवाल तेवढी त्याची टेस्ट जास्त उतरते. तर हाच सगळ्यात मेन पॉईंट आहे सांसवलीच्या ह्याच्यातला की आपल्या आपण जे काही प्रोव्हाइड करतो पार्सल सिस्टीममध्ये असेल, आमच्या हॉटेलमध्ये असेल, तर आम्ही ते फ्रेश म्हणजे रोजचं रोज ते कट केलं जातं, कुठलाही म्हणजे प्रिझर्व करून आम्ही ते वापरत नाही. तर फार्म फ्रेश ज्याला आपण म्हणतो तर फार्म फ्रेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो कस्टमरला. आणि हा चवीचा गाभा आहे त्या. आणि त्यानंतर मसाले, मसाला हा देखील एक सेकंड पार्ट येतो की तर ह्या सांसावलीच्या ह्याच्यामध्ये आम्ही जेवढं काही बनवतो त्या सगळ्यामध्ये आपण घरगुती पद्धतीचा मसाला, इव्हन आपण त्याचा व्हिडिओ पण करून लावलेला आहे आपल्या पार्सल सेवेमध्ये, त्या कुठलाही खडा मसाला किंवा गरम मसाले ह्यांचा हेवी वापर न करता आपण ते घरगुती मसाल्यांमध्ये तयार केलेलं आहे. सो दॅट मी खात्रीने असं सांगू शकते की एखाद्या कस्टमरनी जर 15 दिवस सलग जरी नॉनव्हेज खाल्लं सांसावलीचं तरी त्याला कसलाही पोटाचा त्रास किंवा असं काही होणार नाही. मॅडम आता बऱ्याच ठिकाणी बघतो की हॉटेल चेन म्हटलं की नॉनव्हेज हा त्यातला मेन पार्ट असतो, मात्र आपण सांसवलीचं कृषी पर्यटन आणि हॉटेलिंग या माध्यमातून उतरला, त्यामध्ये जेवण मांसाहारी हा मेन पार्ट असतो, मात्र मांसाहारीमध्ये आजकाल आपण बघतो की मसाले हा मेन पार्ट आहे. आणि जे आपल्या सांसवलीचं आता तुम्ही सांगितलं की बाधित नाही, त्याच्याविषयी खास रेसिपी तुम्ही तयार केली, तुम्ही तयार केलेली आहे की कसं केलेलं म्हणजे मसाले? आम्ही स्वतः हे मसाले म्हणजे मी स्वतःच तो मसाला अगदी घरगुती पद्धतीचा मसाला आहे, त्यात कुठलाही हेवी किंवा हायफाय काही आपण त्याच्यामध्ये वापरत नाही. कांदा, लसूण, खोबरं म्हणजे आलं, लसूण एवढं जे रेग्युलर आहे आपलं ह्याच मसाला. फक्त हा मसाला देखील आम्ही रोजच्या रोज ताजा बनवतो. जे जेवढं चिकन आपल्याला बनवायचं आहे, जेवढं मटन बनवायचं आहे, आज 2 किलो बनवायचं आहे, 5 किलो बनवायचं आहे, दिवसांवर जरा ते डिपेंड राहतं. तर जेवढा आपल्याला बनवायचा आहे त्याचा रोजचा रोज मसाला रोज फ्रेश तयार केला जातो. हा एक त्याच्यामध्ये वेगळं पण तुम्ही सांगू शकता. आणि चुलीवरलं 100% चुलीवर आपण नॉनव्हेज बनवतो. आणि अजून एखादं म्हणजे त्यात ऍडिशनल सांगायचं झालं तर इथलं वातावरण जे निसर्गरम्य वातावरणात बनवलं जातं, फार्म फ्रेश आहे आणि घरगुती मसाला, ह्या सगळ्यांनी सांसावलीची एकंदरीत जी चव आहे ती वाढलेली. दुसरं कसं लक्षात येतं मॅडम की तुमच्या फार्मवरून पार्सल सेवा महिलांचा जास्त आपण जे कामगार वगैरे आहेत तर महिलांना आपण प्राधान्य दिलं, तर त्याच्या पाठीमागे नेमकं काय कन्सेप्ट आहे? कन्सेप्ट असं विशेष असं काही कारण नाही, पण ते माझं एक स्वप्न आहे की मला मी सांसावली अंतर्गत आता आपलं सांसावली कृषी पर्यटन आहे, हॉटेल आहे, आणि एक आत्ता तिसरं फर्म आपलं उभं राहिलं ते सांसावली पार्सल सेवा. तर सांसावली अंतर्गत आत्ता 3 फर्म आहे, भविष्यात 30 फर्म असतील, कितीही असतील, सांसावली अंतर्गत जेवढं काही उभं राहील ते सगळं महिलांच्याद्वारे चालवलं जावं असं माझं एक स्वप्न आहे. आणि म्हणून आपण फक्त लेडीज कामगार इथं ठेवत आहे. आज आत्ता सांसावली हॉटेल आणि ॲग्रो फार्मला टोटल 6 महिला कामगार आहेत, कुकपासून वेटरपर्यंत सगळं लेडीज करतात. आणि तसंच आत्ता आपण जी पार्सल सेवा सुरू केली तिथंसुद्धा आपल्या 5 लेडीज कामगार शिफ्टमध्ये काम करत आहेत. सो मला असं माझं वैयक्तिक ते स्वप्न आहे की मला ते महिलांद्वारे चालवायचं आहे. अगदी बरोबर की आज महिला देखील कुठल्या क्षेत्रात कमी आहेत आणि आपण स्वतः एक उच्च शिक्षित असून देखील या क्षेत्रात येण्याचं धाडस केलं आणि एक वेगळा पॉइंटा सांसवलीच्या माध्यमातून तुम्ही पाडलेला आहे. आणि नॉनव्हेज आपली खासियत आहेच, मात्र बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की नॉनव्हेज आहेत पण व्हेज, तर व्हेजसाठी तुम्ही काही नवीन काय करणार आहात किंवा व्हेज असे काही लोकांच्यासाठी जे व्हेज आहेत व्हेजिटेरियन, तर त्यांच्यासाठी काही विशेष अशी डिश आणण्याची कल्पना वगैरे काय आहे का? हो, सांसावली पार्सल सेवा सुरू केल्यापासून आम्हालाही बऱ्याच लोकांकडनं हे प्रश्न येत आहेत की व्हेजवाल्यांसाठी तुम्ही काहीच नाही ठेवलेलं. तर लवकरच आम्ही म्हणजे जे आमची सांसावलीची स्पेशालिटी आहे की फोडणीचं वरण असेल, भरलेलं वांगं असेल किंवा मेथीचं पिठलं वगैरे असे काहीतरी वेगळे पदार्थ व्हेजमध्ये सुरू करण्याचा आमचा विचार चालू आहे. कदाचित लवकरच आम्ही ते करू. व्हेजवाल्यांना देखील सांसावलीच्या चवीचा आनंद नक्कीच घेता येईल. आताच आपण सांसावलीच्या जे पार्सल सेवा सुरू केली आहे, तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की जणजणीत चुलीवरलं रस्सा वगैरे असं नॉनव्हेजचं जेवण करतो, सो मात्र आपण असं केलं की हॉटेल सांसावली शुद्ध शाकाहारी मांसाहारीचं शुद्ध, त्यामध्ये एक वाक्य आहे शुद्ध मांसाहारी पार्सल सेवा, तर हे नेमकं कन्सेप्ट लक्षात नाही आलं की शुद्ध मांसाहारी, शुद्ध आपण शाकाहारी वगैरे म्हणतो
शुद्ध मांसाहारी ही नेमकी संकल्पना काय? शुद्ध मांसाहारी लिहिण्यामागचं कारण असं आहे की प्रत्येक माणूस हा बाय डिफॉल्ट शाकाहारी असतो. तुम्ही रोज तुम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत, सो तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही शाकाहारी असता. पण काही लोक ओनली व्हेज असतात. ओनली व्हेज म्हणजे शाकाहारी, ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो. शुद्ध किंवा सात्विक हे शब्द नेहमी शाकाहारासोबत जोडले जातात. पण आमचं असं मानणं आहे किंवा आमचा असा विश्वास आहे की मांसाहार सुद्धा शुद्ध स्वरूपात तुम्हाला देता येऊ शकतो. एक माणसाच्या डोक्यात काय असतं की मांसाहार प्राण्याचा जीव घेऊन बनवला जातो किंवा, पण जर तुम्ही मानव उत्क्रांतीपासून बघत आला तर इतिहास हाच आहे की माणूस शिकार करूनच स्वतःची जीविका करत आला, म्हणजे याचे दाखले आहेत इतिहासामध्ये. तर पण जो मांसाहार तुम्ही करता, तुम्ही चिकन खात असाल, मटण खात असाल, मासे खात असाल, हे नेमकं शुद्ध असतं का याच्यावर आपण कधी विचार करत नाही. पण आम्ही सांसावली अंतर्गत जे प्रोव्हाइड करतो हे 100% शुद्ध आहे याची आम्हाला खात्री आहे. कारण का तर आम्ही एक दिवसाच्या पिल्लापासून ती जे काही आपण कोंबड्या तयार करतो हे एक दिवसाच्या पिल्लापासून आपण स्वतः सांभाळतो. कुठल्याही प्रकारची इंजेक्शन्स त्याला दिली जात नाहीत, कुठल्याही प्रकारचे स्टेरॉइड्स वापरले जात नाहीत, औषधं कुठलीही त्यांना 99% आम्ही देत नाही. पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीनं, म्हणजे आजारी जरी नैसर्गिक पद्धतीनं, म्हणजे लसणाचा काढा, तुळशीचा काढा वगैरे अशी औषधं आम्ही त्यांना, आयुर्वेदिक ज्याला आपण म्हणतो, तर अशा औषधांवर आम्ही आमच्या कोंबड्या सांभाळतो. सो आमचं असं मानणं आहे की आम्ही जो मांसाहार देतो तो सुद्धा शुद्ध आहे, 100% शुद्ध आणि सात्विक आहे. म्हणून आम्ही त्या पार्सल सेवेच्या ह्याच्यामध्ये शुद्ध मांसाहारी असा हा शब्दप्रयोग केलेला आहे. निश्चितच, म्हणजे शुद्ध मांसाहारी याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की सांजसावलीच्या फॉर्मवरती तयार होणारे जे निसर्गरम्य आपण बघितलेलंच आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, की इथलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे नैसर्गिक आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया न केलेलं किंवा खाद्य असेल, इंजेक्शन असेल, ते न वापरता नैसर्गिकरित्या वाढवलेलं जे चिकन असेल ते प्रोव्हाइड केलं जातं. आणि म्हणूनच आणि पूर्ण मसाला वगैरे असेल तो देखील घरगुती पद्धतीचा आहे. आणि पूर्ण जेवण हे चुलीवर तयार केलेलं असतं आणि म्हणूनच त्याला शुद्ध मांसाहारी ही संकल्पना आपण लावलेली आहे. अगदीच चांगली संकल्पना आहे. आणि शुद्ध शाकाहारी आपण ऐकलेलं आहे, पण शुद्ध मांसाहारी संकल्पना एक वेगळी संकल्पना आहे. निश्चितपणानं एक चांगली संकल्पना आहे. पण मला असं विचारायचं आहे की आता हॉटेलिंग व्यवसाय बराच विस्तारतो, बराच वाढतो, तर सांजसावली हॉटेल आणि इतर हॉटेल यामधला जर फरक असेल तर तो नेमका काय असेल? सांजसावली आणि इतर हॉटेलमधला फरक जर सांगायचा झाला तर बेसिकली इतर हॉटेल्सना जो कच्चा माल लागतो, म्हणजे चिकन असेल, मटण असेल, मासे असतील, हे बेसिकली तुम्ही बाहेरून खरेदी करता. सो तुम्हाला त्याची गॅरंटी तुम्ही त्याची देऊ शकत नाही. मी आज माझ्या कच्च्या मालाची गॅरंटी देऊ शकते कारण तो आम्ही स्वतः वाढवलेला आहे. सो मी जे सांगितलं की शुद्ध स्वरूपाचं जे काय आहे, आम्ही कुठल्याही प्रकारचं बॉयलर चिकन सर्व करत नाही. इवन माझ्या पार्सल सिस्टीममध्ये देखील नाही आणि हॉटेलमध्ये सुद्धा आपण ते देत नाही. सो हा सगळ्यात मोठा वेगळेपण आहे की, आणि बऱ्याचदा आपण बघतो की चुलीवरलं चिकन, चुलीवरलं मटण असं जाहिरात केली जाते, पण 100% ते चुलीवर बनवलं जातं का ह्याच्याबद्दल बऱ्याचदा साशंकता, म्हणजे भर वस्तीत तुमचं हॉटेल असतं आणि तुम्ही चुलीवर लाईत, ज्या हॉटेलमध्ये चूल कुठंच दिसत नाही आणि अशा ठिकाणी तुम्ही शुद्ध चुलीवर. पण आमच्या कुठल्याही किचनमध्ये तुम्ही गेला तर सगळी किचन आमच्या चुलींनी भरलेल्या आहेत. म्हणजे गॅस आमच्यात सेकंडरी राहतो आणि चूल आमच्यात प्रायोरिटीनं असते. सो कितीही मोठा फंक्शन असला, कितीही छोटा फंक्शन असला तरी 100% चुलीवरला देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करत असतो. मॅडम मला असं विचारायचं की आम्ही तर तुम्ही दोघेही उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही या व्यवसायामध्ये उतरलेला आहे आणि तुम्ही जॉब सोडून या व्यवसायामध्ये उतरला, पण आजकालची जी तरुण पिढी व्यवसायात हिरवीन उतरताना आपण बघतो पण ते जास्त काळ टिकत नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल की बरेचसे असंच की व्यवसाय सुरू केला एक वर्ष 6 महिने चालत नंतर ते बंद करतात, मात्र तुम्ही नोकरी सोडून या व्यवसायात आला आहे आणि असा हा व्यवसाय का हा जोखमीचा व्यवसाय आहे? म्हणजे हॉटेलिंग म्हटलं तरी ते शेवटी नाशवंत पदार्थच आहे. तर जे युवक येऊ इच्छितात किंवा आलेले आहेत त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करा? मार्गदर्शन म्हटलं तर आमच्यात, म्हणजे सर आणि मी आमच्या दोघांचंही म्हणणं असं आहे की म्हणजे कुणाच्या तरी हाताखाली काम करून तुम्ही महिन्याला एक ठराविक रकमेचा, भली मोठा असेल 5,000, 25,000, 1,00,000 असेल, तुम्ही तो पगार घेता, त्यापेक्षा 5, 25 किंवा 50 हातांना जर तुम्ही काम केलं, काम दिलं, म्हणजे त्यांना जर तुम्ही रोजगार दिला तर तुम्ही त्याचा दुवा तुम्हाला जास्त लागतो. सो त्या ह्यानी प्रेरित होऊन आम्ही व्यवसायामध्ये उतरलेलो आहोत.
आणि व्यवसाय करताना मुळातच आहे ना मराठी माणसाची मानसिकता फार म्हणजे छोटी आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की ह्यानी नोकरी हा नोकरी करतो किंवा ह्या नोकरीला लागला, ह्याने नोकरी धरली आणि धंद्यात म्हणताना हा धंद्यात पडला, म्हणजे ह्याच्यावरूनच आपण मानसिकता समजून घ्यावी समाजाची किंवा मराठी माणसाची की तो पडत नाही, तो ऍक्च्युली त्यानं उभं राहायला पाहिजे. तो स्वतः उभा राहत असतो आणि त्यासोबत त्याच्या कामगारांची पण घरं तो उभी करत असतो. सो उद्योजक व्हावं हे 100% मला वाटतं की तरुण जे आहेत आजकालचे याला तर खूप अपडेटेड नॉलेज येते आता की युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल, गुगल असेल, ह्याच्यावरनं ही हे लोक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अजून अपडेटेड आहेत आपल्यापेक्षाही. सो त्यांनी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऍक्च्युली नोकरीच्या मागं न लागता व्यवसायाची कास धरावी. पण कुठलाही व्यवसाय करत असताना ना 1111 दिवस तुम्हाला रिकामं बसून राहण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही त्या व्यवसायात उतरावं असं आम्हाला वाटतं. कारण आज आम्ही 3 व्यवसाय आता आम्ही उभे केलेले आहेत आणि व्यवसायाच्या बाबतीत आम्हाला असं वाटतं की किंवा कुठलाही जाणकार तुम्हाला सांगेल की कुठलाही व्यवसाय जर सेटल व्हायचा असेल तर तुम्हाला किमान 3 वर्ष त्या व्यवसायाला द्यायला पाहिजेत. पण आता म्हणजे दुःखाची गोष्ट अशी आहे की बरीच मराठी मुलं असतील किंवा इतर कुठलीही मुलं असेल ह्या 3 वर्षातच व्यवसाय बंद करून ते रिकामी होतात. सो तसं करू नका. पेशन्स हा व्यवसायाचा सगळ्यात मोठा पाया आहे. तुमच्यात पेशन्स असायला पाहिजे. ते पेशन्स बाळगा, यश तुम्हाला नक्की मिळेल. पण तुम्ही तेवढे पेशन्स तुम्ही सांभाळले पाहिजे. मॅडम, तुमचं शिक्षण काय झालं आणि तुम्ही या व्यवसायाच्या अगोदर कुठं जॉब करत होता वगैरे? माझं शिक्षण बेसिकली इंजिनिअरिंगचं झालेलं आहे. मी इंजिनिअरिंगच्या कॅम्पसलाच असताना म्हणजे कॅम्पस थ्रू माझं गॅब्रियल इंडिया लिमिटेडला सिलेक्शन झालं होतं. सो मी लग्ना अगोदर मी 1.5 वर्ष गॅब्रियल म्हणजे होसूर तमिळनाडूची बाउंड्री आहे ती, तर त्या ठिकाणी मी जॉब केलेला आहे. लग्नानंतर मी मिस्टांचा व्यवसाय आणि त्यानंतर 2008 ॲक्सिडेंटली मी ICICI प्रुडेन्शियलमध्ये जॉईन झाले आणि मी ICICI प्रुडेन्शियल ॲज अ ब्रँच ट्रेनर म्हणून काम करत होते 2012 अखेरपर्यंत. 2012 मी जॉब सोडल्यानंतर मग मी व्यवसायात आले. तुम्ही आता एवढं चांगल्या पदावरती होता, जॉबवरती होता, शिक्षणही तुमचं चांगलं, मग तुम्हाला असं काय वाटलं की आपण या व्यवसायात यावं, हॉटेलिंग करायला चालू करावं किंवा व्यवसाय सुरू करावा, ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी होती? व्यवसाय ॲक्च्युली मी जसं म्हटलं की मी ॲक्सिडेंटलीच या व्यवसायामध्ये आले की व्यवसाय हा म्हणजे मी घरगुती कारणांमुळे ॲक्च्युली नोकरी मला सोडावी लागली की ट्रान्सफर आणि मुलांची जबाबदारी वगैरे ह्या गोष्टींमुळे मला नोकरी सोडावी लागली. पण नोकरी सोडल्यावर मी जेव्हा आमच्या फार्मवरती यायला लागले तेव्हा हे प्युअरली ॲग्रिकल्चर फार्म होतं. ह्याच्यामध्ये हायटेक शेती ज्याला आपण म्हणतो असं सर MSc झाल्यामुळं सर ते हायटेक शेती करत होते. इथं आलं, हळद, केळीची बाग, पॉली हाऊस वगैरे असं त्यांचं रुटीन हे रेग्युलर चालू होतं. पण मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा असं लक्षात आलं म्हणजे तेव्हा मी फार्मवर यायला लागले आणि फार्मवर जेव्हा मी यायला लागले मला जॉब पुढं करणं मला माझ्या घरगुती ह्याच्यामुळे शक्य नव्हतं. मग मी असं विचार केला की मी असं काही करू शकते का की मी जी सॅलरी मी ICICI घेत होते ती सॅलरी मी इथं उभी करू शकते का असा मी विचार केला. आणि मग त्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल, मग जर शेती जर तुम्ही फक्त शेती करत राहिलो असतो तर तो उत्पन्न मी मिळवलं असतं असं मला नाही वाटलं एकंदरीत अभ्यासावरून. आणि मग मी शेतीपूरक व्यवसायांकडे वळले आणि त्यातून आपण एक शेतीपूरक व्यवसाय हे करत गेलो की ज्याच्यामध्ये गावरान कोंबडी पालन, शेळी पालन हे पर इयर आपण एक व्यवसाय हा सुरू केलेला आहे. 2012-13 आपण कुक्कुटपालन चालू केलं, 14 शेळी पालन, त्यानंतर 15 आम्ही छोटंसं छप्पर घालून पर्यटन म्हणजे ऑर्डरप्रमाणे जेवण हा कन्सेप्ट आपण सुरू केला, त्यानंतर 2015 आपण पर्यटनाचं ओपनिंग केलं. आणि मग हळूहळू एक व्यवसाय आपण वाढवत गेलो ज्याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आहे, त्यानंतर आत्ता आपण हॉटेल सुरू केलं आणि नुकतंच आपण पार्सल सेवाही सुरू केलं. निश्चितच एक असा प्रेरणादायी प्रवास आहे की बरेचसे लोक सेफ आयुष्य जगायला प्राधान्य देतात किंवा आजच्या जगात जर बघितलं तर सेफ आयुष्य जगायला बरेचसे युवक प्राधान्य देतात. रिस्क घेऊन कुणाला व्यवसायात उतरायचं नसतं, मात्र तुम्ही एक सेफ आयुष्य सोडून तुम्ही या रिस्क असणाऱ्या क्षेत्रात म्हणजे व्यवसायात उतरलात आणि यशस्वी देखील झालात. आता सांसवलीचे एक फर्म आपण सांगितलं की कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, मत्स्यपालन, नंतर हॉटेल, नंतर पार्सल सेवा, तर इथून पुढे आता सांसवलीच्या नवीन काय संकल्पना आहेत आणि त्या कधी सुरू होतील? सांसावलीचं कराडमध्ये आम्ही जेव्हा पार्सल सेवा सुरू केली
तेव्हा बऱ्याचशा लोकांच्या अशा डिमांड यायला लागल्या की खायला जे पार्सल म्हणजे टेकअवे झालं ते सर, बऱ्याचशा लोकांच्या डिमांड यायला लागल्या की म्हणजे तिथं बसून खायला लोकांना हवं होतं सर, त्या दृष्टीनेच विचार करून लवकरच आम्ही सांसावलीची खानावळ हा एक म्हणजे हॉटेल नाही पण खानावळ हा जो म्हणजे कोल्हापूर इचलकरंजी साईडला हा कन्सेप्ट फार मांसाहारी खानावळ प्रचलित आहे. कराडमध्ये सुरुवातीला खानावळ मांसाहारी जेवणाची सुरू करण्याचा आमचा विचार आहे. भविष्यात लवकरच आम्ही त्या प्रोजेक्टवरती काम करणार आहोत. निश्चितच मॅडम, तुमच्या या सर्वच कार्याला आमच्या KMS चॅनलकडून आणि आमच्यापासून खूप खूप शुभेच्छा. हॉटेल सांज सावली सारिका पाटील मॅडम आणि प्रवीण पाटील सर यांनी दोघे उच्च शिक्षित आहेत, मात्र नोकरी सोडून त्यांनी आपल्या शेतीतून व्यवसायाची निर्मिती केली आणि एक एक करत आज त्यांनी इथपर्यंत त्यांनी टप्पा गाठलेला आहे. हॉटेल सांज सावलीचं नुकतंच STCच्या समोर असणाऱ्या समोर पार्सल सेवा, मांसाहारी पार्सल सेवा प्रथमच कराडमध्ये त्यांनी सुरू केलेली आहे आणि येत्या काळात शुद्ध मांसाहाराची खानावळ देखील पहिल्यांदाच ते करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यांच्या या दोघांच्याकडे बघितल्यानंतर जे युवक असतील जे व्यवसायात उतरू इच्छितात किंवा ज्यांचा व्यवसाय ऑलरेडी सुरू आहे मात्र अनेक अडचणी आहेत, त्यांना देखील निश्चितच तुमच्या या कामातून प्रेरणा मिळेल. आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या सर्वच प्रोजेक्टबद्दल सविस्तर बोलत त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या प्रोजेक्टना आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.